जबरदस्त संवादफेक, भारदस्त आवाज आणि अभिनयातील अलौकिक लकब यामुळे भारतीय सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. शहरातील सिने आणि नाट्यप्रेमींनी ओम पुरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. जबरदस्त संवाद फेक, भारदस्त आवाज आणि अभिनयातील अलौकिक लकब यामुळे ओम पुरी यांनी भारतीय सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ओम पुरी यांचा आक्रोश हा सिनेमा अतिशय गाजला होता. आस्था, हेराफेरी, अर्धसत्य, चक्रव्यूह, चायना गेट, घायल यासारख्या जबरदस्त सिनेमांना ओम पुरींच्या अभिनयाचा परिस्पर्श लाभला. भूमिका मग ती विलनची असो, हिरोची, कॉमेडी किंवा संवेदनशील, राकट चेहऱ्याच्या ओम पुरींनी सर्वच भूमिका सहज साकारल्या. मूळतः नाट्यक्षेत्रातून पुढे आलेल्या ओम पुरी यांनी घाशीराम कोतवालमधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. चायना गेटमधील रिटायर्ड फौजी, घायलमधील ACP डिसुजा, हेराफेरीमधला खडक सिंग, चुपचुपकेमधला प्रभात सिंह चौहान या सर्व भूमिका ओम पुरींनी गाजवल्या. इतकंच नाही तर जाने भी दो यारो या सिनेमातील बिल्डर आहुजा आणि आस्थामधील प्रोफेसर या त्यांच्या भूमिकाही अविस्मरणीय आहेत. ओम पुरी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 हरियाणामध्ये झाला होता. आपलं प्राथमिक शिक्षण त्यांनी ननिहाल पंजाबच्या पटियालामधून पूर्ण केलं होतं. 1976 साली पुण्यातील FTI मधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःचा नाट्यग्रुप मजमाची स्थापना केली होती. ओम पुरी यांनी आपल्या सिनेमा कारकिर्दीची सुरुवात मराठी नाटकावरील आधारित सिनेमा घाशीराम कोतवालपासून सुरुवात केली होती. परंतु 1980 साली आलेल्या आक्रोश सिनेमानं त्यांना खरी ओळख मिळवून दिली. आक्रोश सिनेमातील त्यांची भूमिका फारच गाजली होती. अर्धसत्य, जाने भी दो यारो, नसूर, मेरे बाप पहले आप, दिल्ली छे, मालामाल विकली, डॉन, रंग दे बसंती, दीवाने हुए पागल, क्यों हो गया ना, काश आप हमारे होते आणि प्यार दिवाना होता है यासारख्या अनेक हिट सिनेमांमध्ये त्यांनी खास भूमिका साकारल्या आहेत. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 124 सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेसृष्टीतील भरीव कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याच्या अचानक जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. औरंगाबादमधील सिने आणि नाट्यप्रेमींनीही त्यांच्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न केला. ओमपुरी यांना विनम्र अभिवादन करू. ओमपुरीबद्दलची माझी एक आठवण सांगते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात 1988 साली नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते. ओमपुरी यांना सुरुवातीच्या काळामध्ये कलात्मक चित्रपटामध्ये खूप मोठी संधी झाली. त्यांची अभिनयशैली खूप मोठी होती, खूप चांगली होती. आणि कलात्मक चित्रपटामध्ये काम करणारा एखादाच अपवादानी माणूस व्यावसायिक चित्रपटामध्ये येतो. काळाशी नंतर त्यांनी जुळवून घेतलं आणि व्यावसायिक चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी यश मिळवलं. अशा या नायकाचं आज निधन झालं आहे. आणि या निधनामुळे येणारी जी कोपरी आहे कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपटातील ते भरून निघण्यात येणार. रंगभूमी, दूरदर्शन, चित्रपट असा तिहेरी प्रवास त्यांनी केला आणि सर्व सगळ्यावर त्यांनी यश मिळवलं. ओम पुरी यांच्या सकाळीच हृदयविकारानं दुःखद निधन झालं. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. ओम पुरी हे नाव हिंदी सिनेजगतातलं किंवा भारतीय सिनेमातलं अतिशय मोठं असं नाव होतं. त्यांनी FTI पुणे आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे ह्या शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. ती पहिली फिल्म होती विजय तेंडुलकरांच्या घाशीराम कोतवाल या नाटकावर आधारित. याच नावानं ते तो चित्रपट आला होता घाशीराम कोतवाल. ही त्यांची पहिली फिल्म होती 1972 ची. त्यानंतर भवनी भवाई, सद्गती, अर्धसत्य, आक्रोश, मिर्च मसाला इत्यादी अनेक चित्रपटातून त्यांनी अतिशय सकस अशा भूमिका साकारलेल्या आहेत. हा नट बहुपदरी असा नट होता. अशा अनेक चित्रपटातून या ओमपुरी या नटानं आपल्या अभिनयाचं दर्शन रसिकांना घडवलं. या महान नटाला सरस्वती भुवन कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पित करतो. चेहऱ्यावरती देवीचे व्रण असलेला माणूस हा ॲक्टर किंवा सिनेमातला हिरो होऊ शकतो ही जेव्हा कोणाला स्वप्नातसुद्धा कोणी कल्पना केली नव्हती अशा काळामध्ये ओमपुरीसारखा देवीचे व्रण असलेला
अतिशय ज्याला आपण म्हणू की एक कुरूप चेहऱ्याचा नट जेव्हा सिनेमात येतो आणि त्याची एंट्री होते ती अर्धसत्यसारख्या सिनेमातनं, मराठीतही घाशीराम कोतवालसारख्या सिनेमातनं, आणि तो आपल्या म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये मी ऐकलेलं आहे की ओम पुरींनी फक्त आवाजावरती आणि आपल्या डायलॉग डिलिव्हरीवर मेहनत घेतली होती. त्याचं कारण त्यांना माहीत होतं की आपल्याला हिरोचा चेहरा नाही आहे आपल्याकडे काय, म्हणजे ज्या काळामध्ये राज कपूर वगैरे सारखे किंवा अमिताभ बच्चन सारखा चेहरा असलेला माणूस जेव्हा पडदा गाजवत होता त्या काळात याला ॲक्टर म्हणून प्रूव व्हायचं होतं. म्हणून त्यांनी स्वतःच्या डायलॉग डिलिव्हरीवर एन एस जीला असताना काय, फिल्म इन्स्टिट्यूटला असताना काय, जी मेहनत घेतली त्याच्या जोरावरती त्यांनी केलेले अर्धसत्य असो आक्रोश आक्रोशमधला ओमपुरीचा म्हणजे दुःख इतकं वेदना इतकी आहे की ती तो आवाजही बाहेर घशाच्या बाहेर फुटू शकत नाही आहे या लेवलचा आक्रोश दाखवणारा हा नट एका अशा चांगल्या ॲक्टरचं, म्हणजे ज्याला आपण स्टार नाही म्हणणार मी, पण एका चांगल्या ॲक्टरचं एका चांगल्या नटाचं हा असा दुर्दैवी मृत्यू हा नाही म्हटलं तरी चटका लावूनच जातो. त्याच्याच अर्धसत्यमधला एक डायलॉग आहे की एक पळडे मे नपुंसकता, एक पळडे मे नपुंसकता, एक पळडे मे पौरुष और ठीक तराजू के काटे पर अर्धसत्य. ओमपुरी, श्रद्धांजली.